कोंबड्यांना शेड कसं बांधायचं आहे, तो कोंबड्यांचा शेड पूर्व पश्चिम बांधायचं आहे. आता एका कोंबडीला 2 स्क्वेअर फूट जागा लागते. किती लागते? 2 स्क्वेअर फूट. त्याप्रमाणे समजा तुम्ही 1000 कोंबड्या ठेवणार असाल तर 2000 स्क्वेअर फूट शेड बांधावं लागेल. ते शेड कसं पाहिजे? पूर्व पश्चिम पाहिजे. मोठ्या प्रमाणात कोंबड्या पाळणार असाल ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला तुम्हाला लागतो. काय लागतो आहे? ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखलासुद्धा लागतो. आणि पूर्व पश्चिम ज्या वेळेला तुम्ही शेड बांधताय, शेड बांधत असताना सूर्यप्रकाश कोंबड्यांच्या घरामध्ये व्यवस्थित येईल, घाण वास निघून जाईल याची पण काळजी करायची. बांधत असताना जमिनीपासून 2 फूट बांधकाम करायचं, उंच करायचं आणि त्याच्यावरती शेड बांधायचं. कारण का? पावसाळ्यामध्ये आता तुमच्याकडे पाऊस भरपूर प्रमाणात आहे तर पावसाळ्यामध्ये डायरेक्ट शेड ओलं होणार नाही. यासाठी करायचं काय करायचं? 2 ते 3 फूट उंचीवरती शेड बांधायचं आणि तिथून पुढं पुन्हा म्हणजे पाया 2-2.5 फुटाचा करायचा आणि पुन्हा त्याच्या पुढं 2 फुटाचं बांधकाम करायचं आणि वरती जाळी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूला भिंती करा. समजा असं बांधणार आहे ह्या बाजूला भिंतील, या बाजूला भिंतील आणि राहिलेल्या 2 बाजूला काय येईल? 2 फुटाचं बांधकाम आणि जाळी लावली जाईल. बरोबर? म्हणजे कोंबड्या पूर्णपणे एका बाजूला पाण्याची टाकी बसवायची आणि मग पोती वगैरे खाद्याची ठेवायला थोडीशी जागा ठेवायची, बाकीची सगळी काय करायची जागा लाकडाचा भुसा किंवा राईस मिलमधलं भाताचं तूस काय करायचं आतून घ्यायचं आणि त्याच्यावरती कोंबड्या पाळायच्या. आणि खाद्याची आणि पाण्याची भांडी जशी लागतील तशी ठेवायची. कोंबड्यांचा निवारा पण महत्त्वाचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कोंबडी भित्रा प्राणी, आजूबाजूचा आवाज पटकन, कोंबड्यांच्या त्या ज्यावेळेला तुम्ही शेड बांधणार आहे त्याला पडद्याची पण सोय करायची. थंडीच्या दिवसात ज्या म्हणजे एकदम थंड लागू नये म्हणून किंवा पावसाळ्यात पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून कोंबड्यांसाठी म्हणजे शेडमध्ये पुन्हा पडद्याची व्यवस्था करा. ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक केल्यानंतर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसायातनं जी मरतूक होणार आहे कोंबड्यांची ती तुम्हाला थांबवता येऊ शकते. आता पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, शेवटचा टप्पा आहे तो कोंबड्यांच्या रोगाचा आणि लसीकरणाचा. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला काय होतं की बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की कोंबड्यांना रोग फार होतात, कोंबड्या पटापटा मारतात, खुराडी पटकन खाली होतात. आता हे सगळं व्हायला कारणीभूत कोंबड्या नाही, हे सगळं व्हायला कारणीभूत आपण. आपला हलगर्जीपणा, आपल्या निर्णयामुळं कोंबड्यांना रोग होत असतो किंवा कोंबड्या रोगाला बळी पडतात. त्यासाठी काय करायचं? लसीकरण जे कोंबड्यांमध्ये, जसं माणसांमध्ये लहान बाळ जमलं की त्याला पहिल्या दिवशी डॉक्टर कार्ड देतात, सगळं 3-4 वर्षाचं लसीकरणाचं शेड्यूल कधी येते देतात, तसं कोंबडीचं पिलं पोटातनं बाहेर आलं की पहिल्या दिवशी त्याला लस तिथं दिली जाते. ती लस तुम्ही द्यायची. पहिल्यांदा तुम्ही आणलं, पहिल्या आठवड्यात 2-3 दिवस ती कोंबडी व्यवस्थित पिलं चांगलं येत असं वाटलं की पहिल्याच आठवड्यात लासोटा नावाची एक लस आहे. काय आहे? लासोटा नावाची लस आहे. ती लासोटा लस जी आहे ना, पहिली लस जी आहे ती त्यांना पहिल्या आठवड्यात डोळ्यांना द्यायची. कशातून द्यायचे? डोळ्यात. अतिशय सोपं आहे, त्याला डॉक्टरची गरज नाही. बाटली मिळते लसीची, त्यात तो थोडंसं सोल्युशन असतं, ते एकत्र करायचं आणि ती बाटली भरायची आणि डोळ्यात 1 किंवा 2 टाकायची. समजा म्हणजे 1 डोळ्यात 1, दुसऱ्या डोळ्यात 2, अशी 2 थेंब टाकायची. ठीक आहे? हे कधी? पहिल्या. आता पहिला आठवडा संपला, त्यानंतर साधारणपणे 2 आठवड्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्यात किंवा साधारणपणे 2.5 आठवड्यात म्हणजे 2.5 आठवडे झाल्यानंतर गंबोरो नावाची लस. कुठली? गंबोरो नावाची लस. तर ही गंबोरो लससुद्धा पाण्यातनं दिली तरी चालतं, ही डोळ्यातनं द्यायची गरज नाही. डोळ्यातनं किंवा पाण्यातनं पण शक्यतो पाण्यातनं दिली तर चालतं. त्यानंतर पुन्हा गंबोरो झालं की पुन्हा 2-3 आठवड्यानं लासोटाची दुसरी लस द्यायची आहे, ती तुम्ही डायरेक्ट पाण्यात सोडायची. कशात सोडायचे? पाण्यात सोडायचे. आता काय होतं आहे, आपल्याकडे देशी कोंबडे असतात ना, त्या बऱ्याच वेळेला अंडी देत नाही. त्याला एक मी तुम्हाला उपाय सांगतो, तुमच्याकडे अंडी न देणाऱ्या कोंबड्या असतील वय होऊनसुद्धा, तर एक काम करायचं, त्याला जंताचं औषध द्यायचं. काय करायचं? जंताचं औषध द्यायचं अगोदर आणि जंताचं औषध देऊन काय करायचं? लासोटाची लस द्यायची 1-4 दिवसात. लासोटाची लस शाहूवाडीला बांबवड्याला विकत मिळते 60-70 रुपयाला 100 कोंबड्यांची लस मिळते. 60 ते 70 रुपयाला महाग पण नाही, 100 फक्त ती लस बर्फात आणायची असते आणि त्याच्यामध्ये एक गोळी दिली जाते, एक गोळी त्याची पावडर करायची आणि त्याचं पाणी तयार करायचं आणि त्यात ती लस टाकायची आणि ती लस पाण्यात द्यायची. फक्त काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही ही लस देणार आहे त्या दिवशी तुम्ही जे नॉर्मल पाणी आहे ना ते नॉर्मल पाणी त्याला द्यायचं नाही. म्हणजे नॉर्मल पाण्याचं तापमान असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तापमानाचं पाणी द्यायचं आणि हेच पाणी द्यायचं जे मी तुम्हाला जे सांगतो ते पाणी द्यायचं. 5-6 दिवसात तुमच्या कोंबड्या अंडी द्यायला सुरुवात करतात.
कारण आपल्याकडे लासोटाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, किंवा लासोटा लस ज्या रोगासाठी दिली जाते तो रोग आपल्याकडे सारखा होतो म्हणून लासोटा लस. म्हणजे पहिल्यांदा लासोटा दिली, पुन्हा गंभीर रोग दिलं, पुन्हा एकदा लासोटा दिली. आता ही जी लासोटाची जी लस आहे ना, ती आलटून पालटून एक 2-2.5 महिन्यांनी सारखी द्यायची. म्हणजे असं वाटलं की अंडी उत्पादन कमी यायला लागलेलं आहे, लगेच लासोटाची लस द्यायची. आता ह्याच्यावरती अजून 2 लसी आहेत, एक IBG लस आहे, एक IBG लस आहे, दुसरं एक किल्ड वॅक्सिन म्हणून एक असतं आहे, म्हणजे पंखामध्ये द्यायची एक लस आहे, देवीची एक लस आहे. ती लस आपल्याकडं मी ज्या कोंबड्या सांगतो आहे त्यांना नाही दिली तरी चालू शकतो. महत्त्वाच्या लसी कुठल्या आहेत? लासोटा, गंभोरो आणि पुन्हा सातत्यानं लासोटा, एवढ्या लशी दिल्या. देवीची एक लस असते, मी तुम्हाला सांगतो, ती पंखा टोचायला लागते, ती मात्र तुम्ही डॉक्टरकडनं टोचून घेणं गरजेचं असतं. एवढ्या लसीकरण केलं आणि जनताचं औषध वेळोवेळी दिलं, जनताचं औषध पातळ औषध मिळतं. समजा पातळ औषध तुम्हाला नाही जमलं, माणसाला जनताचं जे औषध आपण देतो का नाही, ती गोळी जरी कोंबड्यांना दिली तरी देखील चालू शकतं. पण नियमितपणे देणं गरज, कारण कोंबड्यांच्या पोटामध्ये जंत होता. कोंबडींना देखील, कोंबडी काय करते, समजा फिरणारे असेल, हे थोडं खा, ते थोडं खा, दगडं खा, माती खा किंवा गवत खा, त्यामुळे त्यांच्या पोटात जंताची अंडी मोठ्या प्रमाणात जातात आणि जंत होतात. आणि जंत झालेली कोंबडी अंडी देत नाही, गुबगुबीत दिसते कोंबडी पण अंडी देत नाही, त्यामुळे जंताचं औषध नियमितपणे देणं गरजेचं. म्हणजे बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, कोंबडीची चांगल्या जातीची निवड करणं, तिला चांगलं शेड बांधणं, खाद्याचं व्यवस्थापन करणं, पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करणं आणि रोगराईचं व्यवस्थापन करणं, आणि त्यासाठी आमच्यासारख्या माणसांचा सल्ला घेणं. तासा 1.5 तासामध्ये सगळ्या काही गोष्टी सांगता येत नाही. आमच्याकडे 4 दिवसाचं कुक्कुटपालनाचं ट्रेनिंग पण असतं, महिला मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये येतात. 4 दिवसाचं ट्रेनिंग, सगळं डिटेलमध्ये सांगितलं जातं, सगळं म्हणजे सगळं डिटेल. मी तुम्हाला सांगतो, कुक्कुटपालन हे शास्त्र आहे. कुक्कुटपालन म्हणजे कुठल्याही व्यवसायाला शास्त्र आहे, तुम्ही शास्त्र समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी महिला बघितलेले, मी घारेवाडी म्हणून गाव आहे, तिथं कल्याणींचा पोल्ट्री फार्म होता, तर त्यांच्या घरातली महिला 4.5 लाख पक्ष्यांचा फार्म सांभाळत होती. 4.5 लाख. आत्तासुद्धा वडगावला एक फार्म आहे, जवळपास 40,000 पक्षी आहेत तिथं, एक मुलगी तो फार्म सांभाळते. महिलांमध्ये ती ताकद आहे, ॲक्टिव्हनेस आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. बरं, प्रतिष्ठा वगैरे यात काही नाही. आता काय कुक्कुटपालन कोणी, आता काही दिवसांनी अगदी उद्योगपती पण करतील हा व्यवसाय. कुक्कुटपालन व्यवसाय करायला तशी काय प्रतिष्ठा कमी प्रतिष्ठेचं असं काय नाही. त्यामुळं प्रत्येक व्यवसायाला चांगलं यश आहे किंवा चांगला पैसा आहे, तुम्ही कशा पद्धतीनं करताय त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मला वाटतं मी आता जास्त बोलण्यापेक्षा तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, दुग्ध व्यवसायातले असू दे, कुक्कुटपालनातले असू दे, शेळीपालनातले असू दे, कुठलेही प्रश्न मनात कुठलीही भीती न बाळगता विचार, आणि ते विचारले तर मला चांगलं वाटतं. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. तुमचे प्रश्न विचारा, त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो. धन्यवाद.